नमस्कार, श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर त्या अगोदर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल घरच्या घरी अगदी बाहेर मिळते तसे श्रीखंड कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर या अगोदरही मी गुढीपाडवा स्पेशल कमी तेलकट पुरी कशी बनवायची किंवा इन्स्टंट बासुंदी कशी बनवायची याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे। तर तुम्ही ह्या गुढीपाडव्याला अशा प्रकारे श्रीखंड पुरी किंवा इन्स्टंट बासुंदी पुरी बनवून पहा, खूप छान बनते। तर येथे मी व्हिडिओमध्ये दही लावण्यापासून ऋतूनुसार दही कसे लावायचे, दही घट्ट होण्यासाठी काय करावे किंवा दही बनवल्यानंतर त्यापासून चक्का कसा बनवायचा आणि चक्का बनवल्यानंतर त्यापासून श्रीखंड कसे बनवायचे हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवले आहे। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। तर येथे मी गॅसवर 1 पाऊण लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला याला छान उकळवून घ्यायचं आहे। तर दुधाचे प्रमाण तुम्हाला श्रीखंड किती बनवायचं आहे त्यानुसार कमी अधिक करू शकता। तर दुधाला छान उकळल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि यावर जी साय येते ती आपल्याला अशा प्रकारे चमच्याने हलवून या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे हे दूध कोमट होईपर्यंत असंच याला थोडं थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे। तर हे पहा, आपलं दूध आता छान कोमट झालेलं आहे। तर उन्हाळ्याचे जर दिवस असतील तर आपलं हे दूध कोमट असलं पाहिजे, आपण यामध्ये बोट बुडवू शकू इतपत हे कोमट असलं पाहिजे। आणि जर तुम्ही हे दही हिवाळ्यात बनवत असाल तर कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम दूध आपलं दही लावण्यासाठी असलं पाहिजे। त्यासोबत दही लावण्यासाठी अशा प्रकारे पसरट भांड्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे आपलं दही छान घट्ट होतं। तर इथे मी एक पसरट डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये हे दूध आपण टाकून घेऊया। त्यासोबत दही घट्ट होण्यासाठी दूध हे म्हशीचं असलं पाहिजे, फुल फॅट क्रीम असले तर दही छान घट्ट होतं। त्यानंतर यामध्ये आपल्याला विरजनसाठी दही टाकून घ्यायचं आहे। तर यामध्ये जे दही आपण टाकणार आहोत ते दही जास्त आंबट नसावं याची काळजी घ्यायची आहे, तरच आपलं जे दही आहे ते छान चवीला छान होतं। आणि 1 लिटर दुधासाठी 1 चमचा दही आपल्याला येथे विरजन म्हणून वापरायचं आहे। आणि 1/2 लिटर दूध जर तुम्ही दही लावण्यासाठी वापरत असाल तर 1/2 चमचा यामध्ये दही टाकायचं आहे आणि चमच्याने अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही जास्त दही यामध्ये जर टाकला तर दही आपलं जे दही आपण बनवणार आहोत ते खूप आंबट होतं आणि त्यामुळे आपलं श्रीखंड चवीला छान लागणार नाही। तर आता हे मी रात्री दही लावून ठेवलेलं आहे, म्हणजे रात्रभरासाठी हे असंच ठेवून देणार आहे। तर आता आपण सकाळी चेक करूया, म्हणजेच टोटल 1-8 तासासाठी मी असंच ठेवलेलं होतं। तर आता आपण हे चेक करूया, अगदी छान आणि परफेक्ट आपलं दही बनून तयार आहे। जर तुम्हाला आणखीनच जास्त यापेक्षा घट्ट दही हवं असेल तर तुम्ही 2 तासासाठी हे दही फ्रीजमध्ये ठेवू शकता, ते छान सेट होतं। तर हे मी नॉर्मल टेम्परेचरवरचं दही येते वापरत आहे, म्हणजे त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही। तर आता आपण याचा चक्का बनवून घेऊया। त्यासाठी येथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावर अशा प्रकारे एक चाळणी ठेवून द्यायची आहे आणि त्यावर एक कॉटनचा कापड घ्यायचा आहे। तर चक्का बनवण्यासाठी अशा प्रकारे थोडंसं पातळ कॉटनचं कापड आपल्याला इथे वापरायचं आहे आणि कापड जो आहे तो पांढऱ्याच कलरचा असावा। जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरचा जर येथे कापड वापरलात तर त्याचा कलर या दह्यामध्ये उतरण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो पांढरा कापड येथे वापरायचा आहे आणि थोडासा तो कापड पातळ असावा, त्यामुळे आपला चक्का जो आहे तो लवकर बनून तयार होतो। तर यातील मी पूर्ण दही यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आता या कापडाच्या चारही बाजू आपल्याला एकत्र करून याची छान घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि यातील आपल्याला पूर्ण पाणी निथळवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे अगदी घट्ट याची गाठ बांधून घ्यायची आहे। हे तुम्ही अशा प्रकारे गाठ बांधल्यानंतर बेसिन, आपलं जे बेसिन असतं त्यातील जो नळ असतो त्यालाही लटकवून ठेवू शकता किंवा अशाच प्रकारे चाळणीमध्ये ठेवून यावर एखादी जड वस्तू ठेवू शकता। तर याला मी लटकवून ठेवणार आहे आणि यातील पूर्ण पाणी निथळून घेणार आहे। हे पहा, यातील पूर्ण पाणी आता मी निथळून घेतलेलं आहे। टोटल 6 तासासाठी मी हे छान असंच नळाला बांधून ठेवलेलं होतं, यातील पूर्ण पाणी आता निथळलेलं आहे आणि आपला अगदी घट्ट चक्का बनून तयार आहे। तर आता आपण हा काढून घेऊया। तर इथे मी एक ताट घेतलेली आहे, यामध्ये आपण
हा जो चक्का आहे तो काढून घेऊया। तर हे पहा अगदी परफेक्ट आपला दह्याचा चक्का बनून तयार आहे। तर आम्ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त झालेला आहे आपला दह्याचा चक्का। तर कपड्याला लागलेला एक्स्ट्रा चक्का जो आहे तो पण आपण यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर ह्याला आपल्याला विस्कच्या साहाय्याने छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यातील ज्या गाठी किंवा गुठळ्या असतात त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत। टोटल एक 5 मिनटं ह्याला मी छान व्यवस्थित फेटून घेणार आहे। तुम्ही विस्कच्या किंवा चमच्याच्या साहाय्या पण अशा प्रकारे फेटून घेऊ शकता। तर हे पहा ह्याला मी छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। यातील पूर्ण गाठी आता निघून गेलेल्या आहेत। अगदी स्मूथ आपलं इथे चक्का बनून तयार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे अर्धी वाटी पिठी साखर। तर इथे मी 1 लिटर दुधाचा जो चक्का बनवून घेतलाय त्यासाठी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक पण करू शकता। आपली जी नॉर्मल साखर असते ती मी मिक्सरवर बारीक वाटून घेतलेली आहे। आता हेही छान व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा वेलची पूड। त्यासोबत यामध्ये ॲड करायचं आहे, तर इथे मी 15 ते 20 केशरच्या काड्या 1 मोठ्या चमचा दुधामध्ये कोमट दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या। तर हे दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। केशरच्या काड्याचं हे दूध यामध्ये ॲड केल्यामुळे आपल्या श्रीखंडाला कलर खूप छान येतो आणि त्याची टेस्टही खूप छान येते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घ्यायचं तर नाही घेतलं तरी चालेल। आता हे पहा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप पण ॲड करू शकता। तर तयार आहे आपलं अगदी बाहेर मिळतं तसं श्रीखंड। तर तुम्हीही अशा प्रकारे श्रीखंड घरच्या घरी बनवून पहा। तुम्ही जर अशा प्रकारे एक वेळेस श्रीखंड घरी बनवून जर खाल्लात तर बाहेरचं श्रीखंड नक्कीच विसरून जाल, इतकं हे टेस्टी आणि छान होतं। तर अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊन तुम्ही जर श्रीखंड बनवलात तर तुमचं श्रीखंडही अगदी छान परफेक्ट आणि टेस्टी होतं। तर तुम्ही अशा पद्धतीने श्रीखंड बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।